की जनतेने फार चांगले सहकार्य दिलेले आहे. जनतेने आम्ही ज्यावेळी इशारा दिला त्याचवेळी जनतेने आपापली घर सोडणं स्वीकारलं आणि सुरक्षित स्थळी हलवण्यात आम्हाला त्यांनी फार मोठं सहकार्य केलं. जनतेचे आभार मानायचं तेवढे थोडं आहे. पुढच्या काळामध्ये आपल्या एक लक्षात घेतलं पाहिजे की 2019 450 मिलीमीटर पाऊस होता, त्यावेळी धरणातनं 1.25 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं कोयना धरणात. पण यावेळी 720 मिलीमीटर पाऊस पडला तरी 50,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी आपण सोडलं नाही. पाण्याचं चांगल्या पद्धतीनं नियोजन केल्यामुळं हा पूर मर्यादित राहिलेला आहे आणि माझी खात्री आहे हा पूर काही तासात ओसरेल.